तिसऱ्या षटकाची स्ट्रायकिंग एंडवर पंकज लफ्टा मग ओवर दिकेटने इथे मात्र चेंडू ऑफ करण्याचा प्रयत्न स्लॉक स्वीपचा फटका खेळण्याचा प्रयत्न होता पंचांकडे अपील केली आणि इथे मात्र फलंदाज बाद होतोय पहिला धक्का लागलाय बॅटिंग करत असताना जय हनुमान अर्जुन इलेव्हन डायगर संघाला जो दडपण निर्माण केलं होतं तो दडपण रिलीज करायचं होतं बॅट्समन पंकजला ला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता आधी सफल आले ते पाहिलं गोलंदाज ऑफ ऑफस्टॉम पासून दूर पिचिंग केली बॉडी लाईन गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली आणि ज्यावेळी चेंडू स्वीप स्वीपमध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न होता चेंडू एज घेत असताना चेंडू हवा मध्ये गेला यष्टी रक्षकाने पूर्णपणे आपलं काम व्यवस्थित करत असताना झेल कॅरी केला फलंदाज बाद झाला नवीन फलंदाज मैदानात दाखल होतोय सागर पाटील गोलंदाज रिदेश पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती द विकेट विकेटने आता मात्र आकोटप्या चेंडू होता आठ वेगाने फेकला होता पण लाईट चेक केली जाईल पण दोन्ही हात समांतर करत असताना वाईट चेंडू मात्र हातात होते गोलंदाज धावसंख्या होते दवफलकावर सोळाही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते गोलंदाज रिद्देश वेगाने फेकण्याचा प्रयत्न होता दिशेपासून थोडंसं प्रकडत असताना गोलंदाज रिदेश पुन्हा एकदा सजवतोय आता मात्र लॉफ्ट करण्याचा प्रयत्न आणि अजून एक फलंदाज इथे मात्र वाद होतोय धक्का क्रमांक दुसरा लागतो बॅटिंग करत असताना जय हनुमान अर्जुन इलेव्हन टायगर संघाला सोळा धावसंख्येवर टी गोलंदाज रिदेश पुन्हा एकदा सजोईल बॉलिंग ट्रॅकवरती सोळा ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते दुसरा धक्का लागलाय या षटकावमध्ये गोलंदाज रिदेश पुन्हा एकदा होईल आता मात्र लॉफ्ट करण्याचा प्रयत्न चिटी जातो मिड विकेट मध्ये शेतरक्षक तैनात आहे आणि अजूनही की ते मात्र फलंदाज होतोय धक्का क्रमांक तिसरा लागतोय सोळा या धावसंख्येवर डीजे तिसर षटक प्रगतीपथावर तीन चेंडूचा खेळ झालाय समाप्त गोलंदाज रिद्देश पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज होतो नवीन आलेला फलंदाज शंतनू पाटील सागर पाटील इथे मात्र चेंडू विषयपद केला आहे शेतरक्षक आहेत आणि अजून एक फलंदाज इथे मात्र बाद हॅट्रिक इथे मात्र संपादन करतोय गोलंदाज रिद्धेश पाटील या स्पर्धेमधली पहिली हॅट्रिक आपल्याला पाहायला मिळते रिदेश पाटीलच्या माध्यमातून सलगचा तिसरा फलंदाज बाद केला बॅटिंग करत असताना जय हनुमान अर्जुन इलेव्हन डायघर संघाचा खे समाप्तीनंतर धावसंख्या होती धावकर पंधरा कुठेतरी दडपण निर्माण केलं होतं गोलंदाज अमर ठाकूर आणि समीर पाटीलने तिसऱ्या षटकामध्ये धावांची गती वाढवण्याचा प्रयत्न होता बॅटिंग करत असताना टायगर संघाचा आणि या षटकामध्ये काय गोलंदाजी करतोय इम्प्रेस केलंय रिदेशने चार चेंडू फेकलेत आतापर्यंत या षटकामध्ये चार धक्के दिलेत हॅट्रिक देखील संपादन करतो या स्पर्धेमधली पहिली हॅट्रिक रिदेश इथे मात्र चेंडू हो मध्ये आहे पुन्हा एकदा जेलची संधी आणि अजून एक फलंदाज बाद होतोय काय कॅश इथे मात्र टिपली आहे योगेश पाटीलनी पाचवा धक्का या षटकामध्ये पाच चेंडू मध्ये पाच फलंदाज इथे मात्र बाद केलेत गोलंदाज रिद्धेश पाटीलने पाचवा धक्का लागलाय पाच चेंडू फेकत असताना पाच धक्के दिलेत दुसरा चेंडू एक वाईट फेकला होता पाच लिगल डिलेवरी पाच फलंदाज बाद काय गोलंदाजी करतो रितेश पाटील स्ट्रायकिंग एंडवर शंतनु इथं मात्र पुन्हा एकदा चेंडू मध्ये आहे क्षेत्ररक्षक येतोय झेलची संधी आणि अजून एक फलंदाज इथे मात्र बाद होतोय काय गोलंदाजी केली या षटकामध्ये रिद्देशने सहा चेंडू फेकले त्यामध्ये एक वाईट चेंडू फेकला होता आणि त्यानंतर सहा लीगल डिलेवरीज आणि सहा फलंदाज इथे मात्र गारट करतोय जय हनुमान अर्जुन इलेव्हन डायघर संघाचे शंतनू बॅक टू द